आर्थिक असा हे समजून की आपण घेतलं नाही. का घेतलं नाही त्याची कारण अनेक आहे, परंतु उशिरा का होईना मुंबईमधून अरविंद भंडारकर आणि महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणाहून पालीबद्दल आवड असलेले लोक पाली भाषेवर काम करतात. अनेक विद्यापीठांमध्ये आहेत, नागपूरमध्ये आहेत, पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, औरंगाबादमध्ये आहेत, तर अनेक लोक पी एच डी झालेत पालीवरती. परंतु त्या लोकांची ते स्वतः पी एच डी झालेत, परंतु समाजाला पाली भाषा शिकावी, समाजाला शिकवावी असा हेतू मात्र त्यांच्या लिखाणातून त्यांच्या कर्तृत्वातून काही दिसला नाही. म्हणून मला एक महत्त्वाची पूर्ण म्हणजे अशी महत्त्वपूर्ण अशी गोष्ट सांगायची या ठिकाणी की अरविंद भंडारकर जे आहेत ते पाली रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी स्थापन करून त्यांचा हेतू मात्र असा पवित्र आहे की पाली भाषा जनसामान्याला समजली पाहिजे जी आज आपल्याला अवघड वाटते. आपण जसं सरांनी सांगितलं, मेधावी सरांनी, की ते आपण सुप्त म्हणतो, बुद्धवंदना, त्रिसरण पंचशील, दमवंदना, संगवंदना म्हणतो, ती अवघड का वाटते? ती आपली बोलीभाषा होती, ती जनभाषा होती, परंतु आज ते आपण विस्मृत